राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी नवाब मलिक यांची निवड झाल्याबद्दल विधान परिषद सदस्य आमदार किरण पाऊसकर यांनी शुभेच्छा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणाऱ्यापासून नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्याबाबत वक्तव्य करीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काय म्हणाले किरण पाऊसकर साहेब? आपण सर्व ज्या कार्यक्रमासाठी जमला, ज्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलाय, एक असतात शुभेच्छा हार तुऱ्यामधल्या, एक असतात शब्दाच्या आणि एक असतात मनापासून. मी आज नवाब मलिकना मनापासून हृदयापासून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय नवनिर्वाचित मुंबईचे अध्यक्ष नवाब मलिक साहेब ज्यांनी आपल्या समोर आत्ताच बोलल्या, त्या महिलांच्या आमच्या मुंबईच्या अध्यक्षा सुरेखाताई पेंडेकर, शिवाजीराव गर्जे येऊन गेले, हेमंत टकले साहेब येऊन गेले, शिवाजीराव नलावडे, आमचे अजित राव राणे, नरेंद्र राणे, ऍडव्होकेट निलेश भोसले, अमोल मातेले, धनंजय पिसाजी, सर आतुताई जाधव, आणखीनही काही नावं आहेत, राहून गेली तर वाईट वाटून घेऊ नका, सोहेल सुवेदार, भास्कर विचारे, इंद्रपाल, बाप्पा सावंत, ते मागे बसलेत पण संजय तटकरे, नाही मी बाप्पा सावंत सांगितलं बाबा, अच्छा सुरेश सावंत नाव आहे. या कार्यालयामध्ये आपला आयुष्यातला जास्तीत जास्त वेळ काढून जे पक्षासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करणारे माझे सर्व कर्मचारी वर्ग, आपण त्याचे काम करतो, प्रसिद्धी माध्यमासाठी 24 तास काम केले नवाब मलिकजी, आपले सर्व सहकारी, मुंबईमधील सर्व उपस्थित बंधू भगिनी, तुम्हाला जे नाव हवं होतं ते मिळालं की नाही? ते जोरात बोला. तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं की नाही? आता त्याची ती गंमत सांगा. पडदे के पीछे की सब बात करू क्या नवाबजी? अध्यक्ष तो आप है, आपकी परवानगी से बात करनी पड़ेगी मुझे. राष्ट्रवादीमध्ये मी आल्यानंतर मला जवळजवळ 7-8 वर्ष तरी झाली. लोक म्हणतात की इकडनं तिकडे जातात, तिकडनं इकडे येतात. समाजवादी पक्षाला त्यांनी काम केलं ते आहे, पण येण्यामागचा एक उद्देश असतो. मी शिवसेनेतनं 2011 राष्ट्रवादी पक्षात आलो तेव्हा मी आमदार होतो. माझ्या आमदारकीला फक्त 2 वर्ष पूर्ण झाली होती आणि 4 वर्ष माझ्याकडे शिल्लक होती आणि त्या 4 वर्षाचा राजीनामा देऊन मी इकडे आलो. काही लोक इकडून तिकडे चालले ते आमदार होण्यासाठी चालले, हा फरक लक्षात घ्या. हा जर फरक लक्षात घेतला तर तुम्हाला सर्व काही कळून येईल. असलेलं सोडायचं इकडे यायचं हा खरं म्हणाल तर पवार साहेबांच्या मनाचा मोठेपणा आहे, अजितदादांच्या मनाचा मोठेपणा आहे. समजा त्यांनी मला पुन्हा आमदार केलंच नसतं तर, नंतर आलेली टर्म दिलीच नसती तर, असे जर तर भरपूर होते. पण मी जी उडी घेतली ती मला माहिती होती आणि मी त्या पद्धतीने इकडे आलो आणि पक्षात काम करायला सुरुवात. पण आज मुंबईतले सर्व चेहरे ज्यांना मी सुरुवातीपासून बघतोय मधल्या काळात कमी असायचे, जरा बाहेरची मीटिंग थांबवाल का? बाहेरची मीटिंग थोडी थांबवा, ही संपल्यावर करा. ज्या ज्यावेळी मुंबई अध्यक्षाचं नाव येतं त्या त्यावेळी किरण पावसकरचं नाव जोडलं. मला प्रत्येक वेळी आणि प्रत्येक जणांचे फोन असतात, साहेब यावेळी या, साहेब यावेळी, मग ते व्हॉट्सअप मेसेज हे सगळं असतं. तुम्हाला माहितीये यावेळी जेव्हा झालं, मी सांगितलं होतं, मी सुरुवातीला जेव्हा पक्षात आलो तेव्हा पवार साहेबांची वाक्य होती की आम्ही तुम्हाला इकडे घेतलंय, पुन्हा आमदार केलंय हे मुंबई बघण्यासाठी आणि मुंबईसाठी शिवसेनेसारखं तुम्ही काम कराल म्हणून. पण मी तेव्हा सांगितलं होतं मी नवीन आहे साहेब, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तुमच्या समोर आलेल्या आहेत,
जी जुनी मंडळी आपल्याबरोबर काम करते त्याला कधी असं वाटेल अरे काल शिवसेना आली आणि त्यांच्या हाताखाली आम्ही काय काम करायचं. म्हणजे साहेब मला हे देऊ नका. त्यानंतर जेव्हा प्रकार एक आला त्याच्यामध्ये पण असंच नाव जोडलं गेलं जिकडे घेत नव्हतो जबाबदारी पण नाही घेता येणार. आणि यावेळी काय झालं ते पण उघडपणे सांगेल. मी आणि नवाबजी करमाळ तर नवाबजी ज्या दिवशी मुंबई अध्यक्ष गेले त्याच दिवशी पवार साहेबांनी संध्याकाळी सांगितलं होतं की नवाब मलिक यांच्याकडे तातडीने चार्ज द्या. आजची वेळ ही मागच्या 6 ते 7 दिवसापूर्वी यायला हवी होती. त्यानंतर एकदा नवाब मलिकनं मी पण बोल दिला. मला वाटते 3-4 दिवसापूर्वी नवाबजी म्हटलं मुंबईमध्ये मुंबईच्या अध्यक्षासाठी तुम्ही इतरांची नावाने मला घेण्यापेक्षा काही लोकांना घ्या जिकडे ते जास्त वेळ देऊ शकतो. कारण मी आता वेळ देऊ शकणार नाही. जो वेळ देणारा रिझल्ट देणारा जो सगळ्यांना बरोबर घेणारा अशी कोणतरी व्यक्ती घ्या. आणि मला असं वाटतं 2-3 नावं उगाच कोणतरी पत्रकारांनी देण्यापेक्षा एकमेव नाव नवाबजी तुमचं आहे. काही लोक 4 दिवसापूर्वी जिल्हाध्यक्ष होते पदाधिकारी होते धनंजय मुंडे साहेबांच्या बंगल्यावर आले होते अजितदादांना भेटले. बरोबर आहे ना रे बाबा काही चेहरे होते. मी त्यांना भेटलो सगळे त्यांचे ऐकून घेतलं. मीटिंग झाल्यानंतर त्यांनी नेहमी सारखं सांगितलं मी खरोखर सगळं सर्व जिल्हाध्यक्षांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही त्या योग्यतेचा मलाही ठरवलं. तरी पण मीटिंग झाल्यानंतर जसे बाहेर गेलं मी दादा त्याचा दादा 5 मिनिटं मला त्या मला बोलायचं. मग त्या 5 मिनिटात मी ताबडतोब जे काय मला बोलायचं होतं मी माझ्या नेत्याशी आज माईक होतं सर तुमच्याशी बोलतो सर दिल खोलून बोलतो. आणि त्यानंतर बाहेर येऊन तातडीने एक फोन केला मी या महाशयाला नवाबजी अभि तो ना मत बोलो. आणि नवाबांचं हेच चाललं होतं नवाबजी अभि तो हा ना बोलो मत 8 दिन होके गे 4 दिन होके गे है इमिडिएटली रेस्पॉन्सिबिलिटी ले लो और वो भी आपके लिए नहीं मेरे लिए नहीं अजित दादा के लिए नहीं मुंबईच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी. आणि मनात जर कुठे डाऊट असेल तुमच्या की तुम्हाला पहिलं पुढे केलं जाईल आणि नंतर सोडलं जाईल वरची हंडी फोडायला लागतात वरपर्यंत घेऊन जातात तो बिचारा पकडतो तिकडे खालचे पडतात. म्हटलं तसं होणार नाही. तुम्हाला शाश्वती देतो गॅरंटी देतो तुम्ही मुंबई अध्यक्ष म्हणून बसा. जर मुंबई अध्यक्ष म्हणून बसला तर हा चेहरा मोहरा सगळं बदलला जाईल. आणि अशा पद्धतीने झालं. त्यानंतर त्यांचं म्हणणं आलं की नाही आपण म्हणाला ते बरोबर आहे पण त्याचबरोबर मी इकडे अजितदादांचे सर्वांच्या समक्ष आभार मानेन की त्यांनी त्याच्या मागची सगळी कारणं जाणून घेतली आणि त्यानंतरही आपल्याला जो मार्ग मिळायला हवा होता असा एक चांगला उमेदवार जो आपल्याला हवा होता तसा मिळाला. बोलायचं असेल तर स्पष्ट बोलायचं आवडत नसेल तर आवडत नाही म्हणून सांगायचं. पण मगाशी कोणीतरी एक चांगलं सांगितलं इतर काहीतरी भाषेत सांगायचं डोक्यावर काय म्हणे बर्फ आणि जिभेवर साखर आणि एक डोळा वर खाली करायचा हे होणार नाही. याच्यात मुंबईला निकाल नाही मिळणार रिझल्ट मिळणार नाही. मुंबईमध्ये कार्यकर्ते सगळे कार्यकर्ते तुम्ही भरपूर आहात सगळ्यांमध्ये ताकद आहे पण तरी पण राष्ट्रवादीची आपली ताकद मात्र पक्षाखाली जर झेंड्याखाली यायची ठरली तर आमची ती कमी ठरली. मागच्या वेळी मी याच सभागृहात इकडनं बोललो होतो पवार साहेबांच्या समक्ष वर्धापन दिनाला आमच्या गर्दी का कमी असते. पक्षाचा वाढदिवस आहे स्वतःचा वाढदिवस होतो बाकीच्यांचे वाढदिवस होता पण पक्षाचा वाढदिवस असलं तर आम्हाला लोकांना बोलवावं लागतं. खिशात कार्ड असण्यापुरतं पद पाहिजे का. मी पण अध्यक्ष झालो असतो आणि अध्यक्ष झाल्याने तुम्हाला वेळ दिला नसता चालला असता का. मग कशाला ती पदं घेऊन करणार काय. ज्यांनी पद घेतले त्या लोकांना त्या पद्धतीने काम करताना साथ द्यायची ती साथ देऊ आणि ते सर्वांवर ते देऊ. यावेळी त्यांनी चांगले उद्गार तुम्ही काढले निलेश तुम्ही रोजगाराचं काढलं. मुंबई अध्यक्ष म्हटल्यानंतर मुंबईमध्ये कोण शेतकरी नाही आहे. मुंबईमध्ये जर सगळ्यात प्रश्न असेल तर नवाबभाई मी आम्हाला रिक्वेस्ट करेन मी आपल्या सर्वांच्या तर्फे विनंती करेन ही मुंबई सगळ्यांना 2 हाताला काम देते रोजगार देते आणि सध्याचं सरकार हे रोजगार सगळ्यांचं काढून घेते. जर आंदोलन छेडायचं असेल तर मुंबईचं पहिलं आंदोलन छेडा ते रोजगारासाठी छेडा. जे बेरोजगार झाले त्या बेरोजगारांसाठी न्याय देणारी एकमेव पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून असेल असं दाखवून देऊ. करा त्याचं प्लॅनिंग आम्ही तुमच्या बरोबर असू. मगाशी कोणी सांगितले बेकार किती झाले. अरे ज्या जे टेबलचे बेकार झाले 22,000 हे फक्त परमनंट कार्ड मागचे 20 वर्ष मी त्यांचं नेतृत्व करतोय 22,000 हे फक्त
कंपनीचे झाले, पण इतर त्यांच्यावर अवलंबून असणारे ऑल इंडियाचे आमचे जे आहेत 1 लाखाच्या वर लोक बेरोजगार झाली आहेत. बेरोजगारांची संख्या मुंबईत भरपूर आहे आणि ह्या बेरोजगारांपासून होईल तर काय, एक दिवशी कुठे ते सिव्हिल वॉर कडे आपण जाऊ. नैरोबीमध्ये जसं होतं की संध्याकाळी कोण घड्याळ घालून जाऊ शकत नाही कारण घड्याळ काढून घेतात, तशी परिस्थिती ह्या मुंबईमध्ये येईल कारण जगणं कठीण आहे आणि मरणं एकदम स्वस्त झालंय. पण सरकारची काही धोरणं आहेत, त्या धोरणांवर जर बोलणारं एखादं नेतृत्व मुंबईला पाहिजे हे आम्हाला कुठेतरी मिळालंय आणि ह्या नेतृत्वाने सुरुवात करावी आणि त्या नेतृत्वाला जर दाखवून दिलं तर सगळेच आवाज उठवतायत. काहींचा एव्हीएम वर अभ्यास चाललाय, काहींचा शेतकऱ्यांवर चाललाय, काहींचा धरणावर चाललाय. मुंबईचं जर असेल तर मुंबईचं नागपूरचं असेल तर हे पक्षाने उचलून धरावं की रोजगार इकडे येणाऱ्या माणसाला काम मिळालं पाहिजे, नोकऱ्या टिकल्या पाहिजे, ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांचे हिशोब मिळाले पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, अशा पद्धतीचं ध्येय धोरण जर आपण घेतलं तर ते बरं पडेल. नंबर 2, रोजगार तर मुंबईमध्ये राहणाऱ्यांना तुम्ही मिळून द्या. आपल्यावर सर्वांवर एक जबाबदारी, आपण सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं, बापाईंचं अभिनंदन केलं, मुंबईचे अध्यक्ष झाले त्यांच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. पण आपले मागचे मुंबईचे जे अध्यक्ष होते ते स्वतः मी आता निवडून येणार नाही, मी पक्षाच्या तिकिटावर होणार नाही, मला निवडून येता येणार नाही म्हणून ते पक्ष सोडून दिले. मुंबईतल्या तमाम आता असलेल्या पदाधिकाऱ्यांना सांगेन, मुंबई अध्यक्ष पदासाठी फक्त अभिनंदन करून चालणार नाही तर हा मुंबईचा अध्यक्ष पुन्हा आमदार म्हणून निवडून आणण्याची जबाबदारी बाकी सर्वांची असेल. मागच्या वेळी 500,000 ते 1,500 मतांनी सीट गेली आहे, काय मोठ्याने गेलेली नाहीये. पण यावेळी या मुंबईच्या अध्यक्षाला तुम्हाला दाखवून द्यायला लागेल की या मुंबईच्या अध्यक्षाला आम्ही आमदार म्हणून पण असाच त्यांचा इकडे मोठा भव्य सत्कार करू शकतो, ही जबाबदारी मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्यांची असेल आणि ती आज घेतली म्हणून जाहीर करा, तर त्याला कुठेतरी न्याय दिल्यासारखं होईल. नाही तर प्रत्येक जिल्ह्याच्या आम्ही कार्यक्रमाला जाऊ, तिकडे कुठेतरी मान सन्मान झाला नाही म्हणून बोलू, तिकडे कोणाच्या तरी आतापर्यंत कामकाज जे झालंय त्याच्याविषयी बोलू, पण हे न करता मगाशी राणेंनी चांगलं बोलले, राणे तुम्ही खरोखर चांगली भूमिका मांडली मुंबईच्या बाबतीत. मी काय नवाबजी काय किंवा आणखी फक्त आमदार खासदार ही पदक तांत्रिक आहे, मला हे काम करता आलं. मागच्या 6 वर्षाची टर्म होती ती मिळाली, दुसऱ्या 6 वर्षाची झाली. हो मुंबईचा महापौर होतो तो पण एका चांगल्या बंगल्यात राहायला जातो, पण त्याचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो. बायका मुलं आजी आजोबा गावचे सगळे बंगले बिंगले बघून जातात राहून जातात, पण तो कालावधी 2.5 वर्षानंतर तो बंगला खाली करायचा असतो. आपले पण सगळे मंत्री होते, हे सगळे मंत्री आपल्या बंगल्यामध्ये राहिले. सरकारी बंगला हा तुम्ही मंत्री असेपर्यंत राहतो, त्यानंतर तो राहत नाही. प्रत्येकाचा एक कालावधी ठरलाय, आमदारांचा कालावधी एवढा आहे, एमएलसीचा कालावधी एवढा आहे, खासदारांचा एवढा आहे, मंत्र्यांचा एवढा आहे, पण त्याचबरोबर त्या काळामध्ये आपण काय काम केलं हे त्याच्याबरोबर त्याचं मोजमाप होणार आहे. आणि हे मोजमाप होण्यासाठी जर असेल तर त्याला कुठेतरी नेतृत्वाची धार पाहिजे, हे नेतृत्व आपल्याला चांगलं पाहिजे. लोक म्हणतात राज ठाकरेंच्या मीटिंगला गर्दी असते, अरे राज ठाकरेंच्या मीटिंगला गर्दी आहे म्हणून नेतृत्व त्यांनी स्वीकारलंय का? येतात बोलतात निघून जातात, करमणूक थोडी होऊन जाते. पण आमच्या नेतृत्वाने आम्हाला दिशा दाखवायची आहे, आमच्या नेतृत्वाने आम्हाला कार्यक्रम द्यायचा आहे, आमच्या नेतृत्वाने तो कार्यक्रम कसा रुजेला बघायचा आहे. नवाबभाई सगळ्याच बिया रुजवतायत, काही बियाच्या उडवले जातात, काहींनाच पालवी येते, काहींनाच कोंब येतात आणि काहींनाच देता एक कणीच लागतं, सगळीच कणस लागत नाही. पण ती कणस लागणारी कुठची आहे? मुंबईमध्ये विषय काय पाहिजे, मुंबईमध्ये काय करता येईल, पदाधिकाऱ्यांबरोबर काय घ्यायचं आहे. आणि त्यातही काही पदाधिकारी, मी असं म्हणणार नाही काही मुद्दा येत नाही म्हणून, काही पदाधिकाऱ्यांच्या घरी कोण आजारी असेल, आर्थिक परिस्थितीचा प्रॉब्लेम असेल, जे उद्योगधंदा करत असेल त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल, त्याच्यामध्ये त्यांना वेळ देऊ शकत नसतील, याचा अर्थ तो पदाधिकारी वाईट आहे म्हणून चालणार नाही. किंवा त्या पदाधिकाऱ्याला पॅरेलल कोण ठेवायचा दुसरा पदाधिकारी हा विचार करून चालणार नाही. त्याचा पण प्रश्न थोडा समजून घ्या की तो बरोबर काय येत नाही, तो तालुका अध्यक्ष आहे पण येतच नाही, 4 मीटिंगना आला नाही आणि नंतर कळतं त्याच्या घरी कोणतरी पॅरालिसिस होऊन आई किंवा वडील आहे. मग याचा विचार आम्ही कधी करणार नाही, पण याच्याविषयी विचार करणारी कुठेतरी शांत डोक्याची माणसं, नाही तर काय ह्याला काढा त्याला ठेवा त्याला काढा. आणि त्याहीपेक्षा नवाबजी एक जी गोष्ट मी प्रामुख्याने इकडे बघितले, एखादा पोरगा युवक मध्ये काम करणारा चुनचुणीत असतो, तसं तुम्ही चांगलं शोधून काढलं ऍडव्होकेट निघेल आमच्या,
पण त्याच्याबरोबर तो कोणाचं चांगलं काम करत असेल तर आम्ही त्याला पहिलेच सांगतो नको याला मुंबई महानगरपालिकेला ह्याला सीट देऊ नका ना का नाही ह्याला सीट दिलं तर साहेब तो एका जागेवर थांबणार नाही हो पाच वर्षात पुन्हा आमदारकी मागेल तिकडे अरे तो पुढे आमदारकी मागेल म्हणून जर आताच मी नगरसेवक पाठवून टाकताय तुम्ही आताच त्याला नगरसेवक करायचंच नाही ठरवताय ही जी भूमिका आहे ही जर थांबवली तर हा पक्ष वाढवण्यापासून मुंबईमध्ये तुम्हाला कोणी रोखू शकत नाही असं मला वाटतं कारण जो हुनरी आहे जो जास्त वेळ देतोय जो जास्त काम करतोय त्याला थांबवायचा कसा जो आमचा असेल जिल्हाध्यक्ष असेल तालुका अध्यक्ष असेल काम करणार आहे माणसं घेऊन येतो कार्यक्रम करतोय कार्यक्रमाची तयारी करतोय पण त्याला आम्ही थांबवतोय आणि त्याला दुसऱ्याला आणतो कारण हा त्रासाचा ही जर भूमिका टाळली तर मुंबईमध्ये आजही सगळ्या पक्षांपेक्षा सक्षम असलेला जो पक्ष कुठचा असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे सांगायला दुसऱ्या ज्योतिषाची गरज लागणार नाही आजच्या दिवशी सगळं न सांगता मी एवढीच आपल्याला विनंती करेन नवाबचे काही ठिकाणी काही आमच्याही बाबतीत काय कारण मी एक दोन मागच्या गेलेल्या अध्यक्षांनी आपल्या मुलाखतीमध्ये वारंवार आमची नावं घेतली मी मुद्दाम तुम्हाला सांगेन जी जबाबदारी असेल ती जबाबदारी पार पडण्यासाठी जे जे आपल्या बरोबर काम करायचं असेल त्या सर्वतोपरी तुम्ही रस्त्यावर येऊन काम करू फक्त त्याच्यामध्ये एकच आहे जे मनात खटखट असेल ते ओपन बोलून सांग म्हणजे मी गेल्यानंतर किंवा दुसरा गेल्यानंतर सांगू नये अरे हो तो ऐसा बात कर रहा सरळ सांगा ना बाबा नाही तुम्ही काल नाही आला त्याच्यामुळे ते नाराज होते तुमच्याकडनं माणसं आली नव्हती त्या अंगोलाला काय अर्थ नव्हता कमिशनरकडे गेली तर माणसं नव्हती कमिशनर बरोबर आमदार यायला हवे होते ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी मनापासून काम करायला म्हणून मी सुरुवातीलाच आपल्याला बोललोय शुभेच्छा वेगवेगळ्या पद्धतीने दिली जातात पण त्या शुभेच्छा वेगवेगळ्या पद्धतीने न देता हृदयापासून शुभेच्छा देऊन तुमच्या बरोबर मुंबईकरांबरोबर आपल्याला लॉंग टर्म साठी काम कसं करता येईल पवार साहेबांचे विचार लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील अजित दादांसाठी आणखीन आपल्याला काम करण्यासाठी काय करता येईल या उपाययोजनासाठी आम्ही तुमच्या बरोबर वेळ काढायला तयार आहोत पण त्याच्याच बरोबर एक सामान्य कार्यकर्त्याला पण एखादा मान सन्मान जो द्यायला पाहिजे तो पण पदाधिकारी द्यायला शिका एवढे आवर्जून सगळ्यांना सांगेल भले तो आपल्या बरोबर आहे ना गेला तर नाही ना कुठे जोपर्यंत तो आपल्या बरोबर आहे तोपर्यंत तुम्ही त्याला मान सन्मान मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्यांना द्या कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही केडर बेस्ड आहे तर आम्ही त्याला मास बेसिस म्हणतो की हात वर उभे केले की लाखो लोक जमायचे पण ते लाखो लोक कोणासाठी पवार साहेबांसाठी जमताय हे विसरू नका हे पवार साहेबांसाठी जमताय पण हे मास बेसिस पार्टीला केडर बेस आणताना त्या केडरचा आपल्याला थोडा मुंबईपासून आम्ही सुरुवात केली तर याचा आदर्श कदाचित सर्व जिल्हे घेऊ शकतील म्हणून आपण पहिल्यांदा या सहा जिल्ह्यात सुरुवात करूया पुन्हा एकदा नवाब मलिक साहेबांसाठी शुभेच्छा तर मी देतोय पण मुंबईच्या प्रत्येक कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्याला पण शुभेच्छा देतोय आजपासून तरी जे नेहमी भाषणामध्ये बोलताना आले की 9 नगरसेवक 10 नगरसेवक 11 नगरसेवक हे असं न करता एक हाफ सेंचुरी तरी या अध्यक्षाच्या हाताखाली मारूया एवढा कामाला आणि 2 महिन्यानंतर जबाबदारी जरी आता निवडणुकांची आपल्यावर असली साम दाम दंड हे सगळं करून काम करायचं आहे अशी एक मनापासनं पदाधिकाऱ्यांनी तयारी ठेवा आणि हा मुंबईचा अध्यक्ष याला मुंबईच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा आमदार बनवलाय हा आपण एक ठाम विश्वास करायचा बघा एवढंच बोलून माझे 2 शब्द इथे संबोधतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी